हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण एकदम छान आहे. आज आपण आपले आयुष्य बदलून टाकणाऱ्या सवयींवर बोलूया. आणि माझी गॅरंटी आहे, ह्या सवयी तुम्ही वापरल्यात, ह्याचं अनुकरण केलात की तुमचं आयुष्य बदलून जाणार आहे. तुम्ही खूप आनंदी, सुखी, समाधानी होणार आहात. पहिली गोष्ट, सकाळी आपण उठल्यावर एक दोन मिनटं थँक्स गिविंग करायचं देवाला, आपल्या आईवडिलांना, निसर्गाला. जे काही आपल्याला मिळाले ते सगळे गोष्टींसाठी ग्रेटफुल राहायचं. आणि आजचा दिवस मी कसं घालणार? आनंदानं. काही प्रॉब्लेम्स आले तरी, चॅलेंजेस आले तरी, मी कसं ओव्हरकम करणार? अगदी आनंदानं. ह्याचे विषयी एक दोन मिनटं मनातले मनात प्रार्थना करायची. तर झाल्यावर आपण, आपल्याला माहीत आहे, ए साऊंड माइंड रिसाइड्स इन ए साऊंड बॉडी. त्यामुळे आपल्याला रोजचं व्यायाम पण गरजेचं आहे. तुम्ही कुठला व्यायाम करता तर करा. मी ते वॉकिंगला जाते. तुम्ही योगा करत असलात की योगा करा, किंवा आणि काही आसनं, सूर्यनमस्कार, काही जे काही तुमचा व्यायाम आहे तर व्यायाम करा. व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहीत आहे, आपलं शरीर हे गाडी म्हणाला तर तुम्हाला माहीत आहे, मेंदू आहे किंवा मन आहे ड्रायव्हर. त्यामुळे आपण शारीरिक पण तंदुरुस्त असायला पाहिजे, मानसिकरित्या पण तंदुरुस्त राहायला पाहिजे. माइंड अँड बॉडी दोन्ही बरोबर व्यवस्थितपणे जायला पाहिजे. नेक्स्ट इज लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. अहो, आपण सगळ्याच चुका करतो, पण त्या चुकांमधनं आपण शिकायला पाहिजे. आणि एकदा घडलेली चूक आपण परत करता कामा नये. नेव्हर रिपीट द मिस्टेक. कुठली आपल्या हातनं चूक घडली असेल, एखाद्यावर आपण विश्वास टाकला पण तो ते विश्वासाला राहिलेला नाहीये, अशा वेळी परत आपण कोणावरही विश्वास टाकताना नक्की विचार करू. असं कुठलीही आपल्या हातनं चूक घडली की ते चुकावर रडत बसू नका, अयो कशाला माझ्या हात नाही, चूक झाला, अमुक झाला, नाही आहे. ते चुकांमधनं शिकून घ्या आणि परत त्या चुका रिपीट करू नका. का म्हणजे आपण शिकून मोठे होतो, चुकांमधनं शिकून पुढे जातो. त्यामुळे कोणाकडनंही चुका होतात, चूक झाली म्हणजे हे तर काही मोठं पाप नाही आहे. त्यामुळे आपल्या मनाला सांगा, हां आज मी ही चूक केली ना, उद्या नाही, उद्या ह्याच्या पुढे मी ह्या चुका नक्की करणार नाही. आणि दिवसाला एक तास तुमचे आवडीचं काम करायला द्या. कधीही द्या, तुमच्या वेळेनुसार, तुमचं ऑफिस, तुमचं अभ्यास म्हणा, काही एक तास तुमच्या आवडीचं काही करा. तुम्हाला गाण्याची आवड आहे, रियाज करा. पेंटिंगची आवड आहे, पेंटिंग करा. स्पिरिच्युअलिटी कशाची आवड आहे तर करा. योगासनं त्याची आवड आहे तर करा. काही तुम्हाला, तुम्हाला कशाबद्दल, मशिनरीबद्दल वगैरे जाणून घ्यायची आवड आहे त्याचा अभ्यास करा. काही आपले आवडीचे विषयावर एक तास रोज काम करत जावा. तुम्हाला माहीत आहे, पुढे हे आपले खूप उपयोगी आयुष्यात पडणार आहे. कुठलीही गोष्ट असू देत, आपले आवड तुमची कुठली आहे बघा, त्या आवडीनुसार एक तास त्याच्यासाठी, तुमचे पॅशनसाठी घालवा. सपोज तुम्ही बँकेत नोकरी करता पण तुम्हाला गाण्याची आवड आहे, मग रोज एक तास तुम्ही गाण्यासाठी राखून ठेवा आणि रियाज करा.
सततनं नवीन नवीन शिकत जावा. आणि कुठल्याही फील्डमधलं चालेल, अमुक फील्ड आहे असं नाही, कुठल्याच फील्डमधलं तुमचं आवडीचं त्याच्यासाठी रोज एक तास देत जावा. आणि 10 मिनिटं झोपायचे पूर्वी चालेल, किंवा तुम्हाला कधी रेस्ट टाईम मिळते तेव्हाही चालेल. सेल्फ टॉक करा. सेल्फ टॉक म्हणजे स्वतःशी बोलायचं, मी आज अमुक अमुक केलं हे बरोबर आहे का, नाही तर मी असं करायला पाहिजे का, ओके मी ह्या गोष्टींवर काम करतो हे बरोबर आहे का, का हे जास्त होते का. स्वतःशी, कुठलेही तुमचे स्वतःविषयी, स्वतःवर विश्वास टाकून स्वतःशी, आपणच आपला मित्र म्हणून स्वतःशी बोला. नेक्स्ट कम्स प्रॉब्लेम सॉल्विंग. कुठल्याही आयुष्यात प्रॉब्लेम आले की ते सॉल्व करायला शिका. उगी त्यातनं पळवाटा काढू नका किंवा दुसऱ्याला दोष देत बसू नका. यू आर नोईंग ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम हॅज अ सोल्युशन. आयुष्यात अहो असे छोटे मोठे कितीतरी प्रॉब्लेम्स येतात आपल्याला, त्यामुळे हे प्रॉब्लेम्स आपण कसे सॉल्व करायचे ह्याचा विचार करून हे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व करत जाऊया. आता ह्याच्यापुढे तर खूप महत्त्वाची टीप आहे. आपण गाडी घेताना किती विचार करतो, कितीतरी मॉडेल्स बघतो, अमुक बघतो, त्याच्याबद्दल वाचून काढतो. मोबाईल घेताना एक तसं त्याचे फीचर्स अमुक तमुक खूप हे करतो. साधी आपण बाजारात भाजी घ्यायला गेलो तरी किती बघतो, ही नाही ती नाही खूप बघतो. पण आपण आपली माणसं निवडताना हे काही करतो का? नाही. त्यामुळे आपली माणसं निवडताना ते मित्र असतील कोणी असेल खूप विचार करायला पाहिजे. का होतं माहिती का? आता मीच बघितलंय शाळेत अगदी ती काही मुलं फार हुशार नव्हती, फार अशी ऑप्टिमिस्टिक नव्हती, पण कॉलेजमध्ये गेल्यावर त्यांना चांगले मित्र मैत्रिणी भेटल्या, कुठून कुठे पोचले. हे उलट पण होऊ शकते. शाळेत तेवढी खूप हुशार होती पण नंतर त्यांची ती हुशारी राहिली नाही, त्यांना मित्र चांगले मिळाले नाही आहेत, मैत्रिणी चांगल्या मिळाल्या नाही, नुसतं टाईम वेस्ट करायला लागले. इकडे पिक्चरला जावा, इकडे हे करा, हॉटेलिंगला जावा करून आयुष्य बर्बाद केले. त्यामुळे आपले मित्र मैत्रिणी निवडताना सुद्धा विचारपूर्वक निवडा. त्यांच्यामुळे आपलं आयुष्य पुढचं खूप निर्भर होते. आणि आयुष्याचा पार्टनर निवडताना तरी खूप खूप बघून निवडा. जी व्यक्ती तुम्हाला आयुष्यभर साथ देईल, तुमचे सुखदुःखात ती भागीदार बनेल, अशी व्यक्ती निवडा. नाही ते काय होतंय आपल्याकडे, कांदे पोह्याचा कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, जातो बघतो मुलगी हां गोरी बिरी छान आहे ठीक ओके असं करू नका. 4-5 वेळा भेटा एकमेकांना, बोला एकमेकांशी, तुमची मतं एकमेकांशी जुळतात का बघा. आणि तुमची मतं जुळत असली, तुम्हाला ओके कम्फर्टेबल आहात का तुम्ही एकमेकांबद्दल बघा. कम्फर्टेबल आहात तर पुढे जावा, नाही ते टाटा बाय बाय केलात तरी चालेल. का म्हणजे पुढचं संबंध आयुष्य आपलं राहिलेलं आहे, आपल्याला आयुष्य घडवायचं आहे. आणि एक गोष्ट म्हणजे मी सांगितलं तसं आपल्या हात नाही चुका होतात, लोकांच्या हात नाही चुका होतात, अशा वेळी माफ करायला शिका. चुका कोणाच्याही असतील त्या, दुसऱ्यांनी चुका केल्या असल्या की त्याला माफ करा, आपल्या चुका झाल्या असल्या तर स्वतःला माफ करायला शिका. त्यामुळे हे तुम्ही आयुष्यात फॉलो केला तर खूप तुम्ही आनंदी राहाल, खूप सुखी व्हाल. आणि आपले आजूबाजूलाही आपण हे आनंद सुख समाधान देत जाऊ. अच्छा, have a good day.